प्रस्तुत करता सोनाई पशु आहार मंच दुग्ध उत्पादन दमदार। वर्षा बंगल्यावर शिंदे फडणवीस अजितदादांची शनिवारी गुप्त खलबत, आमदार अपात्रतेसंदर्भात कायदेशीर बाबींवर चर्चा, सूत्रांची माहिती। निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दिल्लीतील राज्यकर्त्यांचा खेळ सुरू, ठाकरे कार्याध्यक्ष झाले तेव्हा शिंदे कार्यकारिणीतही नव्हते, संजय राऊतांचा आरोप। शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट, दिल्लीतून आशीर्वाद आहे म्हणणं चुकीचं, धनंजय मुंडेंचा पलटवार। कोविड सेंटर घोटाळा प्रकरणामध्ये टेंडर मिळवण्यासाठी सुजित पाटकरांकडून राऊतांच्या नावाचा वापर, ईडीच्या दोषारोप पत्रामध्ये माहिती। सुजित पाटकरांनी संजय राऊतांच्या नावानं कंत्राट मिळवलं, कंत्राटाबाबत राऊतांना माहिती होती, किरीट सोमय यांचा आरोप। कुणाल पाटलांच्या सहकारी सूतगिरणीवर आयकरची धाड, तपास सुरूच, आवश्यक ती कागदपत्र देऊन सहकार्य करणार, कुणाल पाटलांची प्रतिक्रिया। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू, राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढांवर जबाबदारी, वरळी शिवडी भायखळा मुंबा देवीवर विशेष लक्ष देण्याची सूचना। गुरुवारपासून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू होणार, विविध मागण्यांसाठी आज 13व्या दिवशीही कांदा लिलाव बंद। मिरवणुकांमधील डीजेवरून राज ठाकरेंचा संताप, मनसे नेत्यांना लोकसभेच्या तयारीला लागण्याचेही आदेश, तर जनता राज ठाकरेंकडे मुख्यमंत्री म्हणून पाहते, अभिजित पानसेंची प्रतिक्रिया। आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटलांचं आजपासून अमरण उपोषण, टेंभू पाणी योजनेमध्ये 8 गावं समाविष्ट करण्याची मागणी, तर हक्काच्या पाण्यासाठी उपोषण, रोहित पाटलांची प्रतिक्रिया। हिंगोलीच्या वसमतमध्ये आज जरांगेंची जाहीर सभा, मराठ्यांनी अनेक वेळा भुजबळांची मदत केली, ओबीसींनी आमच्या भावना समजून घ्याव्यात, जरांगेंचं आवाहन। आजपासून भाजपच्या ओबीसी सेलची जागर यात्रा, वर्ध्यातील सेवाग्राम आश्रममधून यात्रेला सुरुवात होणार, फडणवीस आणि बावनकुळे यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार। रोहित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कर्जतच्या महाविद्यालयामध्ये लावणीचं आयोजन, कार्यक्रमाचे बॅनर व्हायरल, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरेंचा कार्यक्रमावर आक्षेप। दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर मोदी शहा आणि नड्डांमध्ये स्वतंत्र बैठक, छत्तीसगडच्या उर्वरित 69 जागांबाबत बैठकीमध्ये चर्चा। राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज 154वी जयंती, पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन। मुंबईसह उपनगरात सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये घट, आजपासून नवे दर लागू, सीएनजी 3 रुपयांनी तर पीएनजीचे दर 2 रुपयांनी कमी। यंदा सातारा, सोलापूर, मराठवाडा, धाराशिव आणि विदर्भासह 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस, सांगलीमध्ये सर्वाधिक 44% तूट झाल्यानं दुष्काळ सदृश्य स्थिती। रत्नागिरी, मराठवाडा आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, मासेमारीलाही ब्रेक।